दापोलीपर्यंत पसरलेल्या मध्य रेल्वेवर दररोज लाखो प्रवासी ये जा करतात. तांत्रिक बिघाड आणि गर्दीमुळे होणारे अपघात ही आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी नित्याची बाब झाली आहे. स्थानकावरील स्वच्छता गृहांचा दर्जा सुधारावा, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, कालबाह्य झालेल्या लोकल ओव्हररेड वायर आणि रेल्वे रूळ त्वरित बदलावे, सुसज्ज सिग्नल व्यवस्था असावी, 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, ठाणे कर्जत कसारा शटल सेवा गर्दीच्या वेळी वाढवावी, परळला टर्मिनस उभारण्याचं काम सुरू करावं, तांत्रिक बिघाडावर ठोस उपाययोजना कराव्यात, दिवा ठाणे दरम्यान 5व्या 6व्या मार्गाचं काम लवकर पूर्ण करावं, MUTP2 प्रकल्पामधील कामं लवकर पूर्ण करावी, भविष्यातील गर्दी लक्षात घेता MUTP3 मधील कामांना सुरुवात करावी, CST कल्याण उन्नत रेल्वे मार्गाचा गांभीर्यानं विचार करावा, रोड ओव्हरब्रिज फुट ओव्हरब्रिज यांची रखडलेली कामं पूर्ण व्हावीत. मुंबईमध्ये आता वाढती रश वाढत चाललेली आहे, फेऱ्या वाढवाव्यात. आता जे मेट्रोला जे दरवाजे केले तशी तरी ट्रेननं जी सुविधा केली आपल्या लोकलला, तर हे लोकलणारे प्रवासी वगैरे आहेत ना, त्यांचे अपघात हे प्रमाण फार कमी. वेळेवर गाड्या सोडाव्यात त्यांनी लोकांना, म्हणजे काय जास्त लेट झाल्यानंतर काय गर्दी होते, गर्दी झाल्यानंतर हॉस्फुल झाल्यानंतर लोक ऍक्सिडेंट व्हायचं सुद्धा पर हे असतं, बऱ्याच वेळ असं होतं. मध्य रेल्वेचं बघितलं गेलं लोकांच्या सोयीसाठी काहीतरी झालं पाहिजे. प्लॅटफॉर्म बघितलं तर खूप खालती त्या खर्चातून ते सुद्धा केलं पाहिजे. मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनावर अनेकदा उच्च न्यायालयाने देखील ताशेरे ओढलेत. मग तो प्लॅटफॉर्मच्या उंचीचा विषय असो, अपघातग्रस्तांना वैद्यकीय सुविधा किंवा लोकलच्या संख्येचा विषय असो, या सगळ्यांची दखल घेत रेल्वे प्रशासनानं येणाऱ्या बजेटमध्ये ठोस पावलं उचलावीत अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. वारंवार हायकोर्टाने रेल्वेला सुनावलेलं आहे की अपघाती मृत्यू होतोय, तिथे काही गर्दीच्या ठिकाणी कंपल्सरी अम्ब्युलन्स असायला पाहिजे, फर्स्ट एड हॉस्पिटल असायला पाहिजेत, त्याचप्रमाणे ताबडतोब स्ट्रेचर हमाल जे पोलीस असतात त्यांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर मदत करून अपघातग्रस्तांना ताबडतोब मदत करायला पाहिजे. रेड कार्डवाले पण फर्स्ट क्लास मध्ये येतात आणि सगळी फॅसिलिटी घेतात ते आम्ही रेल्वेवाले म्हणून, तर मला वाटतं रेल्वेचा आदर लॉस त्यांच्या कर्मचारीमुळेच होत आहे, ते फायदा घेत आहेत. गेल्या रेल्वे बजेटमध्ये केलेल्या घोषणांची पूर्तता किंवा सुरुवात देखील अद्याप झालेली नाही, त्यामुळे यंदा नव्या घोषणा न करता रेल्वे प्रवास अपघात विरहित करावा आणि प्रवाशांना अच्छे दिन आणावेत हीच प्रभूचरणी प्रार्थना. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. मध्य रेल्वेचं सावत्र अपत्य अशीच काहीशी हार्बर रेल्वेची ओळख. अनेक समस्यांशी सामना करत दररोज लाखो प्रवासी हार्बर रेल्वेनं प्रवास करतात. काय आहेत या प्रवाशांच्या रेल्वे बजेटकडून अपेक्षा, पाहूया हा रिपोर्ट. मुंबईला नवी मुंबई आणि पनवेलला जोडणारा हार्बर रेल्वे मार्ग म्हणजे न सुटणाऱ्या समस्यांचं जाळ. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवासी संख्येप्रमाणे इथल्या समस्याही वाढू लागल्या. या मार्गावर फास्ट ट्रेन धावतच नाही, जुन्या भंगार आणि स्लो लोकल गाड्या त्या देखील 9 डब्यांच्या. त्यांच्यात सातत्यानं होणारे तांत्रिक बिघाड आणि परिणामी होणारा वाहतुकीचा खोळंबा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी 12 डब्यांच्या नवीन लोकल लवकर सुरू कराव्यात, जलद ट्रेन सुरू कराव्यात, कुर्ला पनवेल शटल सेवा सुरू करावी, ACDC कन्वर्जन व्हावं, लोकल फेऱ्यांची संख्या वाढवावी, स्टेशनवरील सुरक्षा आणि स्वच्छतेचा अभाव दूर व्हावा अशा मागण्या हार्बर रेल्वे प्रवाशांनी केल्या. डबे वाढवायला पाहिजे, जे आता इकडे 9 डब्बा चालले, ॲटलीस्ट 12 डब्बा जरी केले तरी जे लोक वरतून ट्रॅव्हल करतात, जे डब्बावरती ट्रॅव्हल करतात ते तरी कमी होऊन जाईल. बेसिक तिकडच्या ज्या ट्रेन्स आहेत आणि हे आहे त्यांची जी स्वच्छता आहे त्या मानाने हार्बर लाईनची स्वच्छता फार कमी आहे. गाड्या तर जुन्या म्हणजे आहेच, लोक तर सहन करतातच आहे. अपेक्षा आहे की पश्चिमसारख्या तरी नवीन गाड्या ज्या आहेत त्याप्रमाणे ती जर दाबवल्या पाहिजे. हार्बर रेल्वे प्रवाशांची या रखडपट्टीतून सुटका व्हावी यासाठी रेल्वे प्रवासी संघटना सरकार दरबारी वर्षानुवर्ष पाठपुरावा करत आहे, मात्र केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही ही या संघटनांची खंत आहे. रश बहुत हो गया, एक तो फास्ट ट्रेनिंग को फास्ट कॉरिडोर बनाना चाहिए जो सिर्फ पेपर पे है, और ऐसा तो भी कुछ लैंड पे तो दिख नहीं रहा, खाली रेल्वे स्टेशन लोग बढ़ा रहे लेकिन ट्रेन नहीं बढ़ रही. सध्या हार्बर मार्गावर प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम सुरू आहे.
येत्या एप्रिल अखेरपर्यंत 12 डब्याच्या गाड्या हार्बरवर धावतील असं रेल्वे प्रशासन सांगत आहे. निदान यंदाचं रेल्वे बजेट काही प्रमाणात तरी दिलासा देईल अशी अपेक्षा त्यांना आहे. सुरेश प्रभूंची कृपा यंदा तरी हार्बरवासियांवर होईल का? देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. गेल्या वर्षभरात 3,500 लोक रेल्वे अपघातात मरण पावलेत, त्यामुळे ही मनुष्यहानी थांबवावी आणि याबाबत रेल्वेकडून ठोस उपाययोजना कराव्यात यासाठी रेल्वे बजेटच्या पार्श्वभूमीवर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं आझाद मैदानात निदर्शनं करण्यात आली. 3,500 निर्दोष लोक मुंबईच्या सबर्बन रेल्वे सिस्टमवर मृत्युमुखी झालेले आहेत, मेलेले आहेत. ही एक फक्त शोकांतिका नसून ही एक अपराध आहे, सरकारातर्फे होणारा अपराध आहे आणि हे थांबायला पाहिजे ही मागणी करण्यासाठी आम्ही आज हे निदर्शन केलेलं आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उद्या रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्रावर प्रभूंची कृपादृष्टी राहावी यासाठी रेल परिषद या एनजीओनं विविध मागण्यांसह 16 प्रस्ताव असणारी पुस्तिका रेल्वेमंत्री, प्रधानमंत्री आणि अर्थमंत्र्यांना पाठवली आहे. पाहूया नाशिकला काय हवं आहे. नाशिकला नव्या गाड्या मिळाव्यात. नाशिक रोडला मॉडेल स्थानक बनवण्याची घोषणा पूर्ण करा. नाशिकहून दिल्लीला जाणारी राजधानी सुरू करा. शेतीमालाच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र गाडी मिळावी. उत्तर महाराष्ट्रातले रखडलेले मार्ग पूर्ण करावेत. उसमें पहला तो है हमारा नासिक टर्मिनस, दूसरा है पूना लाइन, तीसरा है बैंकर, चौथा यहां से इंटरसिटी जाना चाहिए, पांचवा है वहां पे पूना से कोल्हापुर 3 घंटे में पहुंचना चाहिए. दूसरा पंचवटी गाड़ी हमारे लिए रोग बन गया, रोग. पंचवटी गाड़ी टाइम पे पहुंचती नहीं है. दूसरा राज्य रानी, अभी इन्होंने थाना दिया लेकिन दादर नहीं दिया है. क्यों नहीं दिया है भाई? तो ये सब मांगे हमारी, ऐसी 16 मांगे हैं अलग अलग जो हमने दिया है उनको. रेल्वेमधली जेवणाची सुविधा उत्तम असावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्ये सांगितलं होतं. त्यानुसार रेल्वेचं किचन आणखी अपडेट झालंय. उद्याच्या रेल्वे बजेटच्या आधी पाहूया रेल्वेच्या या बेस्ट किचनचा रियालिटी चेक. रेल्वेचं मॉडर्न किचन मुंबईतल्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर रेल्वेचं बेस किचन आहे. याच किचनमध्ये देशातल्या VIP ट्रेन्समधलं जेवण तयार होतं. पिछले रेल बजट में रेल मंत्री सुरेश प्रभू ने यात्रियों से वादा किया कि वो साफ सुथरी स्टेशन उन्हें देंगे, अच्छी यात्रा देंगे और साथ ही साथ ट्रेनों के भीतर स्वादिष्ट भोजन. रेल बजट आने को है लेकिन उससे ठीक पहले हम मौजूद हैं मुंबई सेंट्रल के बेस किचन में, जहाँ से देश की कई ज्यादा खास ट्रेनों के लिए खाना जाता है, जिनमें 2 अहम ट्रेनें शामिल हैं, राजधानी एक्सप्रेस और ऑगस्ट क्रांति राजधानी. उन ट्रेनों के लिए खाना यहां से जाता है यात्रियों के लिए. देखते हैं आखिर किस तरीके से खाना बनता है और क्या सचमुच रेल मंत्री सुरेश प्रभु के वादों और दावों पर खरा उतरता है ये बेस किचन. याच बेस किचन मधून राजधानी एक्सप्रेस, ऑगस्ट क्रांति राजधानी एक्सप्रेस, दुरंतो अशा प्रीमियम ट्रेन मधलं जेवण तयार होतं आणि इथूनच वेगवेगळ्या ट्रेन मध्ये ते पोहोचवलं जातं. बेस किचन के खाने की आखरी मंजिल है राजधानी ट्रेन, जहां पर ये खाना इस वक्त दिया जा रहा है. हर कोच में अलग से खाना दिया जा रहा है और इसी के साथ जो इस ट्रेन की पैंट्री कार है वहां पर भी कुछ सामान दिया गया है. आपको बता दें 2 तरीके से यहां पर खाना दिया जाता है. यहां पर जो ब्रेकफास्ट है, जो स्नैक्स है, वो IRCTC प्रोवाइड करती है, लेकिन जो आपको मील मिलता है, जो खाना मिलता है खाने के लिए, वो मुंबई सेंट्रल स्टेशन के बेस किचन से पहुंचाया जाता है. हे रेल्वेचं बेस किचन एखाद्या 5-स्टार हॉटेलच्या किचन सारखं आहे. रेल्वेच्या या बेस किचन मध्ये घड्याळाच्या काट्यावर काम चालतं. इथल्या जेवणाचं गणित चुकलं तर थेट ट्रेन्सचंच वेळापत्रक कोलमडतं. सकाळी 8:30 या किचन मध्ये भाज्या येतात. 8:50 क्लोरीननं त्या भाज्या स्वच्छ धुतल्या जातात. 9:00 सगळ्या स्टाफला त्यांची कामं नेमून दिली जातात. 9:15 जेवण तयार करायला सुरुवात होते. 9:30 या किचनमध्ये चिकन येतं. 11:30
भात, पुलाव आणि बिर्याणी तयार होते. 12:30 वाजता डाळ तयार होते. 2 वाजता चिकनचे पदार्थ तयार होतात. 2:30 वाजता पनीरचे पदार्थ तयार होतात. त्यानंतर सगळं जेवण टेस्ट केलं जातं. मग सुरू होतं ते पॅकिंगचं काम. पॅकिंग झाल्यावर हे सगळं जेवण मोठ्या ट्रॉलींमध्ये भरलं जातं आणि वेगवेगळ्या ट्रेनसाठी पाठवलं जातं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा मेनू ठरवला जातो आणि त्यानुसार मसाले बनवण्याचं काम सुरू होतं. मुंबई सेंट्रल में जो हमारा बेस किचन है, बेसिकली जो हमारे जितनी प्रीमियम ट्रेन्स हैं इनको फीड करता है. राजधानी है, अगस्त क्रांति एक्सप्रेस है, और जो भी प्रीमियम ट्रेन ऑन डिमांड IRCTC से करता है उसको हमारा खाना यहाँ से जाता है. तैयार खाना अभी मेडिकल डिपार्टमेंट रेगुलर बेसिस पे टेस्ट करता रहता है. जनरल पब्लिक हैज़ लॉट ऑफ एप्रिशिएशन फॉर दिस फूड एंड वी आर मेंटेनिंग द हाइजीन एंड क्वालिटी. रोज या किचनमध्ये 80 ते 90 किलो भात, 150 ते 160 किलो डाळ, 80 ते 90 किलो पनीर, 90 ते 100 किलो चिकन, 300 किलो पालक, 50 ते 60 किलो गाजर, 20 किलो कोबी, 25 ते 30 किलो फ्रोझन मटार लागतात. जेवण तयार करण्याची आणि पॅकिंगची डेडलाईन असते 3:30. मुंबई सेंट्रलच्या या किचनमध्ये VIP ट्रेनमधलं फक्त जेवण बनवलं जातं. सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचे स्नॅक्स ट्रेनमधल्या पॅन्ट्रीमध्येच तयार केले जातात. IRCTC का जो पूरा स्टाफ है इस वक्त तैयार है राजधानी एक्सप्रेस की पेंट्री में. इनका इनकी इनकी ओर से यही काम है कि वो अच्छा खाना सर्व करेंगे. और जिस तरीके से बताया कि सबसे पहले सर्विस शुरू होती है हंसते हुए, स्माइल करते हुए जितने भी यात्री हैं, कोशिश की जाती है कि उनकी ये यात्रा शुभ हो स्वादिष्ट खाने के जरिए और साथ ही साथ साफ सफाई के जरिए, क्योंकि आखिर ये VIP ट्रेन है. और तस्वीर हमने आपको मुंबई राजधानी एक्सप्रेस की दिखाई कि किस तरीके से जब ये ट्रेन चलती है तो इसकी तैयारियां पूरी हो जाती हैं. बेस किचन से लेकर ट्रेन की पेंट्री कार तक सब कुछ घड़ी की सुइयों के मुताबिक होता है. कैमरामैन प्रफुल्ल के साथ कविता शर्मा, जी मीडिया, मुंबई. अनुदानासंदर्भात संपूर्ण नोंद असावी यासाठी केंद्र सरकारनं लाभार्थींना बँक खात्याच्या माध्यमातून जोडलंय. ही व्यवस्था पारदर्शक करण्यावर सरकारचा भर असताना दुसरीकडे मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी मिळणाऱ्या सवलतीची कुठलीच नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. देशातील 25 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या या सोयीचा आढावा घेतला तर ही रक्कम 2000 कोटी असल्याचा अंदाज RTI कार्यकर्त्यांचा आहे. आपले 14 लाख सेवेत कार्यरत कर्मचारी आणि 11 लाख निवृत्त कर्मचारी यांच्यासाठी भारतीय रेल्वे प्रवासाकरता पास देते. पूर्णपणे निःशुल्क प्रवास आणि काही अंशी निःशुल्क प्रवास असे दोन प्रकार मिळून सेवारत कर्मचाऱ्यांना वर्षाला एकूण 9 पास तर निवृत्त झालेल्यांना त्यापेक्षा कमी पास मिळतात. पण सुमारे 25 लाख कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या या सोयीची कुठलीच नोंद भारतीय रेल्वेकडे नाही. ही धक्कादायक बाब उघड झाली ती एका RTIच्या माध्यमातून. विशेष म्हणजे ही सोय देण्याकरता रेल्वेला सुमारे 2000 कोटींचा खर्च येत असल्याचा प्राथमिक अंदाज RTI कार्यकर्ते अविनाश प्रभुणे यांनी व्यक्त केला आहे. धक्कादायक माहिती अशी समोर आली आहे की याचं व्हॅल्युएशनच केलं जात नाही. या प्रकरणात मी बराच फॉलोअप केला. मी फायनान्स मिनिस्ट्री जे आहे, जे चिदंबरम साहेब होते, जेटली साहेब आहेत, नंतर रेल्वेचे जसे प्रभू साहेब आहेत, यांनासुद्धा विनंती केली की बा माझ्या हिशोबाने जवळपास 2000 कोटीच्या वर अमाऊंट याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. ती प्रत्यक्षात जास्त पण असू शकते. तर त्यांना मी विनंती केली की बा याचं तुम्ही व्हॅल्युएशनची पद्धत इंट्रोड्यूस करा. या खर्चाची नोंद जशी रेल्वेकडे नाही तशी ती कॅगकडेही नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर याचा जर रेकॉर्डच नाही अजिबात तर हे म्हणजे खूप आश्चर्यजनक घटना आहे. आपण असं म्हणायला हवी की बा माझा खर्च होतोय, खर्च न होता लॉस होतोय, पण त्या लॉसला बुकिंगच नाही. तर लॉस बुक न करणं म्हणजे कन्झर्व्हेटिव्ह प्रिन्सिपलनी बघितलं तरी आपण फार चूक जातोय त्याच्यात. किंवा लॉस होऊन बुक करत नाही आहे म्हणजे मॅचिंग प्रिन्सिपलला चूक जात आहे. म्हणजे अकाउंटिंगच्या दृष्टीने बघितलं तर हा एक खूप मोठा म्हणजे खूप मोठा आस्पेक्ट आहे ज्याला आपण बघायला हवं. या खर्चाचा हिशेब ठेवला तर सरकारला या सोयींसंबंधीची अचूक माहिती मिळेल आणि त्याचा फायदा सरकारी यंत्रणेलाच होईल. त्यामुळे या बाबीचा गांभीर्यानं विचार करावा असं मत या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.